तिसरे फावटी प्रधानमंत्री पद सांभाळ्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळींत आपले विचार देशविदेशांतल्या लोकां मुखार मांडले. आयज ह्या मन की बात कार्यावळीचो 111 भाग आशिल्लो. आयज ताणें उलयतना सांगले की कितलेशेच म्हयने वेंचणुकेक लागून आपल्याक लोकां कडेन संपर्क करपाक मेळूंक ना, पूण लोकां कडल्यान लाखांनी संदेश आपल्याक पावले हाची म्हाका खोस भोगता. आदले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हांच्या 75व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येर त्यांच्या जीवन कार्याचेर आधारित व्यंकय्या नायडू सेवा मे जीवन, एम व्यंकय्या नायडू का मिशन और संदेश आणि तेलुगू भाषेतले सचित्र जीवनी ही पुस्तकं उजवाडायली. या पुस्तकाच्या माध्यमातल्यान एम व्यंकय्या नायडूची जीण आणि त्यांचे कार्य लोकांक कळटले असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आज कतारच्या भेटेर वतात. या भेटेत ते कतारचे प्रधानमंत्री तसेच परराष्ट्र मंत्री महम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिन अल थानी हांची भेट घेतले. वेव्हार मंत्र्यांची ही भेट दोन्ही राष्ट्रांमधील राजनीतिक, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा आणि संस्कृतीविषयी भासाभास करपा खातीर असा. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन नवे गुन्हेगारी कायदे फाल्यांच्या देशात लागू जातात. नवे गुन्हेगारी कायदे भारतीय नागरिकांक सशक्त करपाच्या दिकेन महत्वाचे पावल असा. सुलभ, आधार दिवपी आणि कार्यक्षम न्याय व्यवस्था तयार करप हो या कायद्या फाटलो हेतू असा. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग आणि दिल्लीतल्या पृथ्वी भवनात ग्रामीण भूंय नोंदी खातीर भुवन पंचायत आवृत्ती 4.0 पोर्टल लॉन्च केले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेन विकसित केले आपत्काल प्रबंधना खातीर राष्ट्रीय डेटाबेस NDEM आवृत्ती 5.0 नावाचे 2 जिओ पोर्टल लेगीत ताणी लॉन्च केले. ह्या पोर्टलांचा शुभारंभ म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केल्या सुधारणांचा निकाल असा असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग आणि ह्या वेळार उलयताना सांगले. जनरल उपेंद्र त्रिवेदी हांणी आयज भारतीय सेनेचे मुखेली म्हूण पद हातांत घेतले. हाचे आदी 24 फेब्रुवारी सावन ते उपमुखेली आशिल्ले. जनरल मनोज पांडे हांच्या जाग्यार आता तांचे कडेन पदभार आसा. ते 30व्या सेना अध्यक्ष आसात. डॉक्टर केब हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉक्टर केब हेडगेवार कारापूर साखळेच्या नव्या वास्तूचो लोकार्पण सुवाळो मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झालो. शिक्षण संस्थांनी संस्कारमय आणि आर्विल्ल्या तंत्रगिन्यानुसार शिक्षण दिल्यार विद्यार्थी अशा शिक्षण संस्थेकडेन आकर्षित जातात. आपल्या भुरग्यांक कसले शिक्षण दिवचे हे बऱ्याच पालकांक अजून खबर ना, म्हणून सरकारान स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत करियर मार्गदर्शन दिवपाक सुरवात केल्या. साखळे आमोणातल्या सरकारी विद्यालयाक 60 वर्सां पुराय झाल्या निमतान एका खासा कार्यावळीचे आयोजन झाले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भोवमान झाला. मुखेलमंत्र्यांनी आपल्या उलोपात या शाळेच्या कार्याची तोखणाय केली. गोय श्रमिक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदाचे नामनेचे फोटो पत्रकार राजतिलक नायक हांची परतून एक फावट निवड झाली. ते फाटोफाट तिसरे खेपे वेचून आयल्यात. जाल्यार 10 पत्रकारांची संघटनेच्या कार्यकारी मंडळ पदाचेर निवड झाली. T20 संवसारीक करंड क्रिकेट सर्तीच्या निमाण्या फेरयेत काल भारतान दक्षिण आफ्रिकेचेर 7 धावण्यांनी जैत जोडले. 17 वर्सां उपरांत नवो इतिहास रचयत भारतान ही मोख साध्य केली. ह्या खेळात विराट कोहलीन भारतावतीन सगळ्यांत चड 76 धावण्यो करून तो मॅन ऑफ द मॅच थारलो, जाल्यार जसप्रीत बुमराह हाका मॅन ऑफ द सिरीज खिताब मेळ्ळो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी खेळगड्यांची तोखणाय करीत तांकां परबी भेटयल्या.